प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। तोकते निसर्ग वादळामुळे कोकण पट्टीच्या 5 जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आता आम्ही जो अंदाज घेतलाय तो नुकसान प्रचंड मोठा आहे आणि जवळपास 12,000 घरांची पडझड झाल्याची आता माहिती मिळते आहे आणि 15,000 लोकांना आम्ही सुरक्षित स्थळी हलवलं होतं आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागांचं नुकसान झालं, घरांचं झालेलं आहे, गोट्यांचं नुकसान झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक विभागाचं MSEBचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात आढावा बैठक घेतली होती। आम्ही आवश्यक असलेला सूचना आणि दक्षतेचे त्यांना आम्ही आदेश दिले होते दक्ष राहण्याचे, परंतु झालेलं नुकसान हे आता प्राथमिक अंदाजानुसार कालपासून आम्ही माहिती घेतो आहोत। तर पुन्हा हे जे झालेलं नुकसान आहे यामध्ये अधिक वाढ होण्याची शक्यता आहे। आता 1 वाजता मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर VC द्वारे संपर्क करतो आहे आणि बैठक घेतो आहे। यानंतर आम्ही सविस्तर पंचनाम्याचे आदेश तर सर्व दिलेच आहेत। कालपर्यंत काल रात्री 130 गावाच्या जवळपास संपर्क तुटला होता। आत्ता आत्ताच्या स्थितीला अजूनही 12-13 गावं अशी आहेत की ज्यांच्याशी संपर्क आता सुरू आहे, कारण प्रचंड वादळामुळे आणि पावसामुळे आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे संपर्क होत नव्हता। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती त्यामुळे ते रस्त्यांचा रस्ता बंद होता त्यामुळे संपर्क होत नव्हता। पण एकूण झालेलं नुकसान प्रचंड आहे, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि त्याचे संरक्षणाचे आदेश दिलेले आहेत। सविस्तर पंचनामे आल्यानंतर एकूण नुकसानीचा आकडा सांगता येईल। खरं तर पुन्हा या संदर्भात अधिक सांगितलं पाहिजे की विशेष करून दरवेळेस या कोकण किनारपट्टीला कुठल्या ना कुठल्या तरी वादळाचा तडाखा बसतो। मागच्या वेळेस निसर्ग चक्रीवादळ आलं, आता हे तोकते आलेलं आहे, यामुळं आम्ही या परिसरातील वारंवार विद्युत खंडित होणं, विद्युत पुरवठा ठीक आहे की आम्ही संपूर्ण यंत्रणेला सतर्क ठेवलं होतं त्यामुळे आज नुकसान कमी झाल्याचं दिसत आहे। आता माहितीप्रमाणे 11 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती हाती आली आहे, त्याचा पुन्हा 3-4 लोक गायब म्हणजे गायब आहेत की त्यांचा लापता आहे, ते त्यांचा पत्ता शोध घेणं सुरू आहे आणि या कोकण किनारपट्टीवर मला 300 जवळपास अशी गावं आहेत की सातत्यानं त्या गावांना या वादळाचा फटका बसत असतो। म्हणून या 4 जिल्ह्यामध्ये अंडरग्राउंड केबलिंग याची टाकायची विद्युत पुरवठ्याची हे विचाराधीन आहे, त्याबरोबर चर्चा माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर झालेली आहे आणि या कोकण पट्टीमध्ये झालेल्या नुकसानीसंदर्भात पुढच्या 2 दिवसामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आवश्यक ती मदत उद्या परवाला जे कॅबिनेट होईल त्यामध्ये ठरेल आणि त्वरित त्यांना मदत पोहोचण्याचं कामसुद्धा केलं जाईल। आम्ही कोकणातील लोकांना महाविकास आघाडीचं सरकार माननीय मुख्यमंत्री भूमिका स्पष्ट आहे की मागच्या वेळेसही निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेसही आपण निकष बदलून मदत केलेली होती आणि याही वेळेस निकषाच्या बाहेर जाऊन संकट आमच्यावर खूप आहेत, आर्थिक स्थिती बेताची आहे आणि कारण कोरोनाचं संकट आहे, तरी पण कोकणवासियांचं जे जीवन त्यांचं संपूर्ण आर्थिक जे काही निर्भरता आहे ती फळबागावर आहे। फळबागा कोसळल्या की पुढचे 5-7 वर्ष त्यांचं उत्पन्नाचा स्रोत बंद होतो आणि म्हणून त्यांचा पुन्हा त्यांचं फळबागा लावून देणं, त्यांना झाडं लावून देणं, प्लांटेशन करून देणं रोजगार हमीतून, आणि मागच्या वेळेस आपण 50,000 रुपये हेक्टरी मदत केली होती फळबागांसाठी, तर ते निकषाच्या पलीकडे जाऊन केलेली होती। अशा प्रकारची मदत त्या सगळ्यांना करण्याची आवश्यकता आहे। मृतकांनाही मदतीची आवश्यकता आहे, ज्यांचे घर पडझड झाली मोठ्या प्रमाणात, त्यांच्या घरांचे छप्पर उडालेत, शाळांचं नुकसान झालं आहे, हे सर्व सर्वेक्षण करून कोणत्याही परिस्थितीमध्ये या कोकणातील लोकांना जनतेला भरीव मदत करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा आणि माननीय मुख्यमंत्री महोदयाचा मानस आहे।
शेवट काय आहे की हे पंचनामे मॅन्युअल केले जातात. काही वेळेस कोकण असा विस्तीर्ण पसरला आहे की छोटी छोटी घरं अलग अनेक वेगळ्या वेगळ्या प्रमाणे मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि मग जाण्या येण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि लोकांचा रेटा होतो की तातडीनं मदत केली गेली पाहिजे. आता तातडीनं मदत करत असताना तातडीने पंचनामे करावे लागतात. बिना पंचनाम्याने कुठलीही मदत सरसकट काही वाटता येत नाही, कारण नुकसान कोणाचं झालं ही माहिती घेतल्याशिवाय. आता यावेळेस आम्ही कोणताही माणूस मदतीपासून वंचित राहणार नाही अशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. प्राथमिक अहवाल जरी आमच्याकडे आला चौकशी करून पंचनामे करून, पण पूर्ण डिटेल अहवाल आणि पंचनामे यायला बराच वेळ लागतो. तो सर्व आल्यानंतर त्यामुळे मदत वाटत असताना थोडासा वेळ जातो, परंतु ज्यांची ज्यांची अशी तक्रार होते त्या सर्वांना मदत करण्याचं काम मागच्या वेळेस आम्ही पूर्ण केलेलं आहे. आता कोणाचीही तक्रार नाही ही याची माहिती आमच्याकडे आहे. नाही, तातडीनं पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. आजपासून पंचनामे सुरू झालेले आहेत आणि आजपासूनच पंचनामे सुरू केलेले आहेत. पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये जे काही प्राथमिक अहवाल अंदाज येईल तेवढी मदत पाठवू, ती वाटप सुरू राहील आणि डिटेल पंचनामे ज्यावेळेस होईल पूर्णतः 100% झालेल्या नुकसानीचं त्याला थोडासा वेळ लागेल, पण मदतीचं वाटपाचं काम मात्र लवकरात लवकर या आठवड्यात सुरू करायचा निर्णय आम्ही घेतो. नक्कीच त्या मदतीमध्ये आहे, त्यांना धान्य रूपाने मदत आहे, त्यांना राखेलची मदत आहे, धान्य तांदूळ आणि गहू ही मदत आपण करतो आहोत. आणि ज्या ठिकाणी इलेक्ट्रिकमुळे पाणी पुरवठा बाधित झाला टँकरनं पाणी पुरवठा करण्याचं काम आपण करणार आहोत. त्या सर्व मदतीचा त्यामध्ये समावेश आहे. के तोक्ते सायक्लोन से मुंबई में या महाराष्ट्र में जो कोकण का किनारा जो है सागर किनारा है उसमें तोक्ते साइक्लोन से काफ़ी नुकसान हुआ है. इसमें सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगढ़ और ठाणे, मुंबई और पालघर ये 6 जिलों में काफ़ी नुकसान हुआ है. बहुत सारे करीबन 12,000 मकान को क्षति पहुंची है और 15,000 लोगों को हमने सुरक्षित जगह में इवैक किया है और विशेष रूप से 11-12 लोगों का भी मृत्यु डेथ इसमें हुई है और 3-4 लोग भी इसमें लापता नज़र आ रहे हैं. अभी वो भी उनको सर्च करने का, उनको ढूंढने का काम हमारी टीम कर रही है. ये तो नुकसान तो बहुत बड़ा है और सतर्कता भी हमने सबको दिया था. NDRF की टीम हो, नेवी की टीम हो और पावर बैकअप हो, जहाँ से अभी कोविड बड़े पैमाने में सिंधुदुर्ग में भी है, पेशेंट बहुत सारे हैं, तो कोविड सेंटर को भी पावर बैकअप पहले से ही तैयार रखने के लिए हमने उनको सूचित किया था कि हमारा नुकसान तो थोड़ा कम है क्योंकि बीच समुंदर से ये तोक्ता जो था ये साइक्लोन था थोड़ा सा गुजरात के तरफ मुँह होने से और उसकी स्पीड उधर ज़्यादा बढ़ गई, हमारे यहाँ थोड़ी कम थी. जैसे कि पालघर से 135 किलोमीटर के पार ज़्यादा स्पीड हमको नज़र आई, तो मुंबई में वही 80-85 के आसपास में थी. तो मुंबई में भी काफ़ी नुकसान हुआ है जो कि झोपड़ी का, उसके भी 3 टपरे पूरे उड़ गए. तो नुकसान तो है और नुकसान के बदले में हमारी सरकार ये जितने भी लोग हैं उनको क्षति पहुँचे उनको पूरी तरह से मदद जल्दी से जल्दी कराने के लिए हमने आदेश दिया है, पंचनामे का आदेश दिया है. और प्राथमिक रूप से जो पंचनामा आया है हमने 2-3 दिन के अंदर में जिलाधिकारियों को हम लोग मदद पहुंचाएंगे और इसका बांटने का भी काम जो है उनको वाटअप करने का काम है वो भी जल्दी से जल्दी शुरू करने के लिए हम लोग प्रयासरत हैं. पिछले वक्त की तुलना में इस वक्त का जो तूफान था वो कितना? नहीं, पिछले बार और इस बार की तुलना तो निश्चित रूप से करनी भी चाहिए क्योंकि पिछले बार में नुकसान फल बागों का ज़्यादा हुआ था. अब प्राथमिक अंदाज से ये भी उससे ज़्यादा ये नुकसान हमें दिख रहा है और हमने अभी ये फल का नुकसान हो, पेड़ जो गिरे हैं और खेती का नुकसान है,
तो इसका सर्वे होने के बाद ही पिछले बार का और इस बार का नुकसान के बारे में अंदाज बताया जाएगा। हमने अभी केंद्र सरकार को आज ही लेटर लिखकर इसमें देखने के लिए इसको सेंट्रल गवर्नमेंट की एक टीम जो आती है इसका सर्वे करने के लिए, उनको भी हम लोग आज लेटर लिखेंगे और सेंट्रल गवर्नमेंट को रिक्वेस्ट करेंगे केंद्र सरकार को जल्दी से जल्दी आपकी टीम भेजे और इसका मुआवजा इसका करे जो परिस्थिति है, और जल्दी से जल्दी केंद्र सरकार ने भी अपना थोड़ा सा मदद उनकी तरफ से भी होनी चाहिए। राज्य सरकार करके मदद करेंगे पर SDRF के निकट में जो होती है मदद वो केंद्र सरकार भी करे, ऐसे भी हमारी उनसे रिक्वेस्ट रहेगी। केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा नक्कीच असणार आहे, कारण SDRF निकषाप्रमाणे केंद्र सरकार SDRF NDRF निकषाप्रमाणे जी मदत देई आहे ती मदत केंद्र सरकारने करावी। तत्पूर्वी केंद्र सरकारने हे झालेला नुकसान प्रचंड आहे याची पाहणी करायसाठी पथक केंद्र सरकारने तातडीने पाठवावं अशी आमची विनंती केंद्र सरकारला असणार आहे आणि आज आम्ही त्याला पत्र केंद्र सरकारला देणार आहोत आणि अपेक्षा आहे की लवकरात लवकर त्यांची टीम येईल आणि हे सगळं पाहणी करेल आणि मदत केंद्र सरकारने करावी अशी आमची त्यांना विनंती राहणार। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक।